हरि ओम। मी सुप्रिया संतोष महाजन, उपासना केंद्र कणकवली। मी 2002 पासून बापूंच्या ठिकाणी उपासना करते आहे। माझे मिस्टर आणि मी बापूंच्या उपासनेसाठी कायम हजर असतो। बापूंचे अनेक लहान मोठे अनुभव क्षणोक्षणी येत असतात, कारण बापूंच्या कृपेने आम्हाला सामर्थ्य मिळतं। एक प्रकारचं जीवन जगण्याचं सामर्थ्य कोणाकडून मिळत असेल तर ते माझ्या बापूंकडूनच मिळतं, एवढा माझा ठाम विश्वास आहे। प्रत्येक काम सुरुवात करताना आम्ही बापूंची उदी लावतो आणि बापूंना कळकळीने विनंती करतो, बापू हे काम माझं होऊ देत म्हणून, आणि त्या कामामध्ये आम्हाला सक्सेस मिळतं ही बापूंचीच माझ्या कृपा आहे। असंच कोविडच्या काळामध्ये माझ्या दिरांना खूप बरं नव्हतं, त्यांना ॲडमिट करण्यासाठी मी आणि माझा मुलगा कुडाळला घेऊन जात होतो। त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांना हार्टच्या डॉक्टरकडे कुडाळला घेऊन गेलो, त्यांना ॲडमिट केलं। त्यांची मिसेस आणि माझे दीर त्या ठिकाणी 3 दिवस राहिले। 3 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज दिला आणि पुन्हा त्यांना आणण्यासाठी मी आणि माझा मुलगा गेलो, आणि त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हार्टची एंजिओग्राफी करण्यासाठी त्यांना SSPM हॉस्पिटलला पडव्याला घेऊन जा। त्या ठिकाणी त्यांना माझा मुलगा आणि माझा पुतण्या घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी त्यांचे रिपोर्ट करताना पहिल्यांदा कोविडची टेस्ट त्यांची करण्यात आली, ती टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह आली। माझ्या बापूंची कृपा माझ्यावर एवढी होती की त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी त्यांच्या बाजूलाच बसून त्यांच्या बरोबर गेलेले होते आणि माझा मुलगा। तर माझ्या मनामध्ये भीती होती की आमची टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येते की काय, कारण भरपूर कोविडचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी चालू होता। पण त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी आम्हाला दोघांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही। मी सर्व्हिस करते, कोविडच्या काळामध्ये दुसऱ्या ठिकाणी जाऊन मी सर्व्हिस केली, पण एकही दिवस मला एवढ्या आणीबाणीच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये मला कोविडचा कसलाही त्रास झाला नाही, ही माझ्या बापूंचीच कृपा आहे। हा एवढा मोठा अनुभव आहे की खरोखरच माझ्या बापूंची कृपा आमच्यावर सदैव आहे हे मी नक्की जाणते। माझ्या मिस्टरांना सुद्धा माझ्या बापूंच्या कृपेमुळे सदैव आधार मिळतो, आणि आमचं आजारपणातून असू देत किंवा इतर आमचे कौटुंबिक कोणतेही त्रास असू देत, कौटुंबिक कोणत्याही समस्या असू देत, की बापूंना हाक मारली की माझे बापू आम्हाला सदैव सामर्थ्य देतात आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढतात। अशीच कृपा माझ्या बापूंची सदैव सगळ्यांवर राहू दे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबन्या।